नमस्कार, संघर्षशुद्धीमध्ये आपले स्वागत. कंग्राळे बुद्रुक येथे तब्बल 13 वर्षांनी परंपरेनुसार गुगुळचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. चव्हाण, पाटील, कोनेरी, जाधव या कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने गुगुळ उत्सव साजरा करण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला. प्रारंभी लक्ष्मी मंदिर येथे वीरभद्रेश्वर देवाची पूजा करून या गुगुळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातील प्रत्येक घरामधून गुगुळ घेऊन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर कलमेश्वर मंदिराकडे जाऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. 2010 मध्ये कंग्राळे बुद्रुक येथे गुगुळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी पुन्हा एकदा गुगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधिवत पूजन आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात माहेरवासिनी, सुवासिनी आणि नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा संघर्षशुद्धी यूट्यूब चॅनल. तसेच ताज्या आणि नवनवीन बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी संघर्षशुद्धी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी यमलोचराव पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष कंग्राळे बुद्रुक. परंपरेनुसार आज आपल्या गावात कंग्राळी बिके इथं 13 वर्षानंतर परंपरेनुसार आज आपल्या गावात गुगुळचा कार्यक्रम वीरभद्र देवस्थानच्या नियम आहेत धार्मिक नियमानुसार आपल्या संस्कृतीनुसार आज आपण आपलं चव्हाण घरान, पाटील घरान, जाधव घरान यांच्या पुरस्कृताने देवस्थी पंच तसेच आपले देवस्थान मंदिरचे पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण गावात एक जत्रेचं उत्सवाचं स्वरूप घेऊन आज गुगुळचा कार्यक्रम किती परंपरेनुसार अगदी योग्यरित्या आपल्या हिंदू संस्कृतीला अनुसरून सर्वांच्या सहकार्यातून योग्यरित्या पार पडलेलं आहे. त्या परंपरेला मी ग्रामपंचायत उपाध्यक्ष नात्याने ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष तसेच ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देऊन असे धार्मिक कार्यात सर्वांनी सहभाग घेऊन अशा कार्यक्रमाची शोभा वाढवून जे गावात एक कार्यक्रम करण्याचं कारण काय असतं तर एकतेचं एक निमित्त असतं आणि त्या निमित्तानं संपूर्ण गाव आज पाहुण्यासहित एकत्र येऊन हा जो कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्यासाठी सर्वांना पुन्हा एकदा मी देवस्की पंच कमिटी, देवस्की पूजा देवस्थानचे सर्व पुजारी, इतर सर्व गावस्थ ग्रामस्थांना पुन्हा एकदा मी त्या सर्वांचा आभार मानून इथं संपतो.